निलेश, जसं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की शरद पवारांनीच एका पत्रकार परिषदेत सांगितलं होतं की आजपर्यंत 5 वेगवेगळ्या चिन्हांवरती ते लढलेले आहेत आणि आता एका नवीन टप्प्याला पुन्हा एकदा ते सुरुवात करतायत. नवीन चिन्हासह पुन्हा एकदा ते श्रीगणेशा करतायत. तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह मिळणं राष्ट्रवादी पक्षासाठी किती महत्त्वाचं होतं आणि या चिन्हाला घेऊन पुढचा प्रवास कसा असेल? खरं तर या संदर्भात ज्यावेळेस शरद पवार यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस ते म्हणाले की यादी ज्यावेळेस चिन्ह आम्हाला मिळालं होतं त्यावेळेस प्रत्येक वेळेला आम्ही 5 निवडणुका वेगवेगळ्या लढलेल्या आहोत. त्यामुळं आता जरी नव्यानं चिन्ह मिळालं असलं तरी विशेष फरक पडेल असं वाटत नाहीये. कारण अगदी सोशल मीडिया असेल किंवा माध्यमं सध्या जे आहेत या माध्यमातून अगदी काही क्षणांमध्ये जे पक्षाचं नव्यानं मिळालेलं चिन्ह आहे ते तळागाळापर्यंत पोहोचेल असा त्यांना विश्वास आहे. त्यामुळं आता जे नव्यानं मिळालेलं चिन्ह आहे त्याचा आम्ही स्वीकार करतो, निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा स्वीकार करतो आणि आगामी काळात ज्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका आहेत त्या निवडणुकांना आता आम्ही आगामी सामोरे जात आहोत आणि त्यासाठी पूर्वतयारी म्हणून हा एक सोहळा या ठिकाणी होतोय. या ठिकाणाहूनच लोकसभेच्या निवडणुकांचं रंचिंग फुंकण्यात येणार आहे. खरं तर 11 ते 12 जागा राष्ट्रवादी काँग्रेस सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट महाराष्ट्रामध्ये मागतो आहे आणि त्यासाठी महाविकास आघाडीमध्ये एक दबाव तंत्राचा वापर होताना देखील पाहायला मिळतोय. मुंबईची जागा असेल, माढेची जागा असेल, कोल्हापूरची जागा असेल या जागा प्रामुख्याने मागण्यात येत आहेत. मात्र या बाबतीत अंतिम निर्णय झालेला नाहीये. 27 तारखेला ह्या संदर्भातला निर्णय होणार आहे. तत्पूर्वी महाराष्ट्रातल्या गावखेड्यापर्यंत पक्षाचं चिन्ह पोहोचवावं हा उद्देश होता आणि त्यासाठीतला हा एक महत्वाचा सोहळा आता आपल्याला पाहायला मिळतोय. या सोहळ्यासाठी त्यासाठीच एक ध्येय तयारी करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. अनेक मान्यवर या ठिकाणी आहेत. यासोबतच महाराष्ट्रभरातून आलेले वेगवेगळे माध्यमांचे प्रतिनिधी देखील या ठिकाणी आहेत आणि हा सोहळा संपूर्ण घराघरामध्ये पोहोचवण्यासाठी लाईव्ह प्रक्षेपणाची तयारी या ठिकाणून व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे. खरं तर या ठिकाणी पोहोचणं मुश्किल असतं. मात्र शरद पवार यांना कार्यकर्त्यांना शब्द दिला होता की आपण स्वतः या कार्यक्रमामध्ये सहभागी असू. त्यानुसार आज सकाळी ते मुंबईतून या ठिकाणी यायला निघाले. आपण पाहतोय प्रज्ञा शंखवादनानं आता कार्यक्रमाला सुरुवात होते आणि तुतारी वादक आता तुतारी वाजवून या कार्यक्रमाची सुरुवात करताना आपल्याला पाहायला मिळतील. आकर्षक फुलांची सजावट या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला या ठिकाणी करण्यात आलेला आहे. सिंहासनावर बसलेला हा शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आणि या ठिकाणी वेगवेगळ्या कलाकार या ठिकाणी पोहोचले आहेत आणि आता शरद पवारांच्या हस्ते या ठिकाणी पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात होईल. तत्पूर्वी या चिन्हाच्या अनुषंगाने जर आपण पाहायला गेलो तर वेगवेगळे पर्याय निवडणूक आयोगामध्ये देण्यात आले होते. याच्यामध्ये वटवृक्ष असेल, यासोबत कपाशी असेल, शिट्टी असेल, असे वेगवेगळे पर्याय होते. उगवत्या सूर्याचा देखील पर्याय देण्यात आला होता. मात्र हे सर्व पर्याय फेटाळल्यानंतर तुतारी वाजवणारा माणूस यावर निवडणूक आयोगामध्ये शिक्कामोर्तब झालं आणि 2 दिवसांपूर्वी हे चिन्ह मिळालं आणि ते चिन्ह मिळाल्यानंतर पक्षाकडून मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं स्वागत करण्यात येत आहे. अनेक वेगवेगळ्या घोषणा सध्या सोशल मीडियामध्ये गाजत आहेत. खास करून आपण पाहतोय खासदार सुप्रिया सुळे आता कार्यक्रम स्थळी पोहोचले.